मला तो विषय राहुल सुचवलेला आहे. मी चळवळ आणि लिखाण या अनुषंगाने थोडं बोलणार आहे तुमच्याशी. विनोदी खूप सविस्तर मांडणी केलेली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची लिखाणाची प्रेरणा ती कुठून आली आणि ती कशा प्रकारे त्यांनी घडवली आणि त्यामधून त्यांचं साहित्य आणि चळवळ हे कशा प्रकारे उभी राहिली. मी माझ्या वैयक्तिक अनुभवापासून सुरुवात करतो की मला याच महत्व कधी जाणवलं. डॉक्टरांच्या गुणानंतरच्या सुरुवातीच्या काही कालखंडामध्ये ज्यावेळेस सुरुवातीचा दुःखाचा आवेग वेदना ही थोडी कमी व्हायला लागलेली आणि आता आपल्यासमोरची आव्हानं काय याचा आपण ज्यावेळेला अंदाज घ्यायला लागलो सगळे कार्यकर्ते म्हणून अंदाज घ्यायला लागलो कुटुंब म्हणून अंदाज घ्यायला लागलो त्यावेळेला म्हणजे माझ्या वैयक्तिक पातळीवरती माझ्या या लिखाणाच्या प्रेरणेविषयी बोलतो. डॉक्टरांचा मी काही लिखाण करत होतो परंतु ते मर्यादित प्रामुख्याने मानसिक आरोग्याच्या संदर्भात होतं सामाजिक चळवळीच्या विषयी होतं अंधश्रद्धाविषयी पात्र लिहिण्याचं काही कारण पडायचे. मला स्वतःला कुठेतरी कोणत्या विचार करताना असं जाणवलं की हे डॉक्टरांनी एखादी सांभाळलेलं काम होतं. 30 वर्ष सातत्याने त्यांनी अंधश्रद्धाची मांडणी दोन्ही पातळ्यांवर म्हणजे एका पातळीवरती सातत्याने ज्याला वेळेला काहीतरी घडतंय आजूबाजूला समाज त्याच्यामुळं प्रश्न पडतायत समाजाच्या मनामध्ये त्यामधून काही प्रतिक्रिया निर्माण होत आहेत परंतु बोलायला कोणी तयार नाही आहे त्याच्याविषयी काही मांडणी होत नाही समाजात. त्याच्या वेळेला सातत्याने लिहित राहणं वृत्तपत्रांच्या मध्ये ती डॉक्टरांची खात्री होती. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की सत्यसाई बाबा ज्या वेळेला गेले त्यावेळेला सत्यसाई बाबा गेल्यानंतर खूप त्यांचा उगम चालू होता समाज माध्यमांच्या मध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सचिन तेंडुलकर सगळे त्यांच्या अंतर्दर्शनाला जाऊन आले आणि त्यातले उदाहरण देत होते डॉक्टर किती सातत्याने याच्याविषयी लिहायचे आणि समाज मनाला त्याची बोट लावणं जे चुकीचं चाललंय त्याच्यावरती बोट ठेवणं ही सगळ्या गोष्टी ते करायचे. त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं हे तुमच्या अनेकांना आठवत असेल आठवतो कोणाला त्याचं काही म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी किती वाचणं आवश्यक आहे आणि लक्षात ठेवणं आवश्यक आहे सत्य स्मरून सांगायचं तर सत्य साईबाबांना स्मरून सांगायचं झालं तर सत्य स्मरून असं वाटत सत्य स्मरून मला स्मरून सांगायचं झाले तर त्याच्यावरती काय सत्य होतं या सगळ्या कालखंडात हे सगळं त्यांनी सातत्याने लिखाण करत आले ते आणि दुसऱ्या पातळीवरती चळवळीची वैचारिक मांडणी करणं हे देखील महत्वाचं असतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्या अनेकदा लक्षात येत नाही आपण कार्यकर्ते म्हणून ग्राउंडवरती काम करत असतो परंतु आपली जी चळवळ आहे ती प्रामुख्याने विचार करणारी चळवळ आहे लोकांना विचार करायला लावणारी चळवळ आहे आणि ज्यावेळेला तुम्ही समाजामध्ये विचार मांडत असता त्यावेळेला समाजाचा जो मान्यता प्राप्त विचार करणारा आणि विचाराला मान्यता देणारा जो वर्ग असतो समाजामध्ये त्या वर्गाला देखील तुमची मांडणी ही वैचारिक दृष्ट्या पक्व व्हायला आवश्यक असतं. ते जर तुम्हाला नाही वाटत जे काही काम करताय बाबा म्हणतात तर म्हणताय की याच्यामुळे आम्हाला माणसाचा विचार करता येतो पण याची मांडणी कुठे आहे मग ते त्या प्रस्थापित चौकटी असतात म्हणजे मार्क्सवादाची एक चौकट आहे समाजवादाची एक चौकट आहे संविधानाची एक चौकट आहे त्या चौकटीमध्ये सगळं कुठे बसतं राज्यशास्त्राच्या अभ्यासक असतात तत्वज्ञानाच्या अभ्यासक असतात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा आपलं काम स्पर्श करत असत. योग्य का अयोग्य या प्रश्नांचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला तत्वज्ञान येतं ज्यावेळेला आपण संविधान मूल्यांच्या विषयी बोलतो किंवा शैक्षणापुरचा लढा करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये राज्यशास्त्राचे संदर्भ येतात त्याच्यामध्ये सगळी मूल्ये येतात तर या सगळ्याची मांडणी देखील समाजामध्ये करणं आवश्यक असतं. ते नसेल
तर समाजातला जो विचार करणारा वर्ग असतो त्याची मान्यता तुमच्या चळवळीला मिळत नाही. ती गेल्या 25-30 वर्षामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या लिखाणाने आपल्याला मिळाली. त्यामुळं या दोन पातळ्यांवरचं जे लिखाण आहे, कार्यकर्ते म्हणून आपण सगळे काम करू शकू आणि काम करतो खूप मोठ्या पातळ्यांवरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपले कार्यकर्ते, परंतु या दोन पातळ्यांवरती मात्र आपल्याला खूप मोठ्या व्हॅक्युमला सामोरं जायला लागणार आहे असं एक मला आंतरिक पहिल्या काही डॉक्टर गेल्यानंतरच्या महिन्यांमध्ये जाणवायला लागलं. आणि मी माझ्यासाठी थोडं वैयक्तिक सांगतो तुम्हाला मुद्दा म्हणून, कारण की आपल्याला अनेक जण या आव्हानामध्ये गेले असते आणि मी माझ्यासाठी स्वतःसाठी म्हणून एक आव्हान असं ठरवून घेतलं की आपल्यालाही कोकणी आपल्या पातळीवरती बसून काढायचा आपण प्रयत्न करायचा. आता डॉक्टर ज्यावेळेला गेले त्यावेळेला खरं मी एक म्हणजे मला आता हे कार्यकर्ते म्हणजे मी कार्यकर्ता आणि व्यक्ती अशा दोन्ही पातळ्यांवर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक त्यावेळेला टायमिंग नव्हतं, त्यामुळे एक लेख तुम्हाला कमीत कमी 4-5 वेळेला लिहायला लागायचा. एकदा आणि काही वेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला असं देखील हे कार्यकर्त्यांना येणारे अनुभव असतात की तुम्ही कधी लिहिलं नसतं, मग कुणाकडे पाठवायचं नाही माहीत असतं, मग या वृत्तपत्रावर पाठवायचं म्हणजे नक्की कुणाकडे पाठवायचं हे माहीत असतं. असे कितीतरी कार्यकर्ते आपले की जे लेख लिहितात आणि त्यांच्याकडे आजकाल इंग्रजी कॉपी असते, त्याच्यामुळे 50 वृत्तपत्रांना कॉपी हे देऊन पाठवून देतात एखाद्या सीसी करून की या विषयावरती मी लेख लिहिलेला आहे आणि आता तुम्ही छापा. हे चळवळीतलं लिखाण म्हणून आपण ज्यावेळेला विचार करतो आणि त्यामुळे सुरुवातीला मला पण असे भरपूर अनुभव आले की तिथे तुम्ही कुठे पाठवायचा लेख तुम्हाला माहिती नाही, विषय कसा उचलायचा हे माहित नाही, किंवा जरी तुम्ही पाठवला तरी पण तो लेख स्वीकारला जाईल किंवा छापला जाईल याची खात्री नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेने गेल्या 10 वर्षामध्ये मी शिकत गेलो, हळूहळू शिकत गेलेली आणि मी आता जे काही तुमच्याशी बोलणार आहे त्या 10 वर्षामध्ये मी काही शिकलो, मला कुठल्या गोष्टींमुळं लेखक म्हणून रेखण्यासाठी मदत झाली त्याच्यातले काही छोटे छोटे टिप्स मी सांगणार आहे. त्यामुळं मी माझा व्यावसायिक पीठ मानसोपचार तज्ञ असल्यामुळे सगळा भर माझा हा त्यांच्या नाव तुम्ही सांगतो भावनिक प्रथमोपचार चर्चा घरी आहे. त्यामुळे लेखनासाठीचे छोटे छोटे भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी काय करता येतील विनोदी त्याची वैचारिक मांडणी केली. मी आता एकदम दुसऱ्या बाजूने सांगणार आहे की आपल्या कार्यकर्त्याला ज्यावेळेला लिहायला लागतं त्यावेळेला त्याने म्हणजे याच्यातल्या प्रत्येक माणसाला जर चळवळीच्या विषयी काहीतरी लिहायचं असेल तर त्यांनी काय विचार करायला पाहिजे, कशा पद्धतीने सर्वांना स्वतः घडवायला पाहिजे, कशा पद्धतीने स्वतःचं वाचन करायला पाहिजे याच्याविषयी मी काही गोष्टी बोलणार आहे. आता त्याची सुरुवात आपण इथून करूया की चळवळीसाठी लिखाण का महत्वाचं आहे. आणि मी भाषण करणार आहे, तुम्ही पण त्याने सहभागी व्हावा असं मला वाटतं. तर मग का म्हणत असते चळवळीसाठी लिखाण? अशा कितीतरी चळवळी आपल्याकडे 30-40 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहेत आणि अशा कितीतरी चळवळींमध्ये त्यांनी सहभाग झालेले की त्याच्यामध्ये फक्त ग्राउंडवरती काम करणं म्हणजेच काम करणं आणि लिखापडी करणं म्हणजे कार्यकर्ता नसणं अशा धारणेमध्ये चळवळींमध्ये काम केलेले लोक आहेत का? आणि सध्या नाही बोलत आहे पण आजूबाजूच्या अशा चळवळीमध्ये अशा धारणा काही कार्यकर्ते तुम्ही आजूबाजूला बघितले का जे फक्त भाषण देतात नाही फक्त लेखक लिहितात जे काहीतरी खूप कमी झाल्याचं काम आहे आणि आम्ही फक्त बाबा बाबा पकडतो किंवा आम्ही चमत्कारातील कार्यक्रम करतो म्हणजे ते खरं संघटनेचं काम आहे असं असा विचार करणारे लोक किंवा तुमच्या मनात असे विचार आहेत प्रगती नक्की आपल्या जवळ अशी लोक बघितली आहेत का आनिसमध्ये की जे असं त्यांच्या अशा धारणा होत्या प्रामाणिकपणे बोलायला काही हरकत नाही माझी सुरुवातीला धारणा अशी होती की जादू तंत्र करणाऱ्या लोकांना पकडणं म्हणजे नाहीच मुद्दा का पण जसं नंतर वाचायला सुरुवात केली आणि मी डॉक्टरांची पुस्तकं वाचली तेव्हा त्याचं मात्र एकूण तत्वज्ञान लक्षात आलं आणि त्याचे बऱ्यापैकी परिपक्व होण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा लक्षात आला तुमच्या मला मुद्दा एवढा अधोरेखित करायचा इथे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊ आणि इथून सगळ्यात मोठी अडचण निर्माण होते
की ज्या वेळेला आपण लिखाण विचार करणं आणि त्याची अभिव्यक्ती करणं हे आपलं कार्यकर्ता म्हणून कामच नाही. असा जिथून विचार सुरू होतो त्या ठिकाणी मला वाटतं पुढे तुम्ही लिखाण करण्याचे संबंधच निर्माण होत नाही. मग ना तुम्ही कसं वाचन घडवत असतो ना त्याच्यासाठी तुम्ही विषयाचा विचार करता ना त्यासाठी माध्यमात कुठे त्याचा विचार करता. आपण फक्त विचार एवढाच करतो की माझं काय म्हणजे काय अंधश्रद्धांनी चमत्काराचे प्रयोग करायचे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कार्यक्रम घ्यायचे गुळापा पकडायचे जात पंचायतीच्या याच्यामध्ये काम करायचं माझं ते घ्यायचं घ्यायचं काम काही माझं नाही आणि ते दुसऱ्याला मिळवत आहे. मी इथे करतोय 30 वर्ष एकदाच त्यांनी आवाज केला की एकदा आवाज केला त्याचं मी कौतुक आहे म्हणजे त्यांनी स्वतःच पुस्तक येऊन काढलं आणि ते खूप महत्वाचं आहे मला वाटतं. पण हे जोपर्यंत हा जो त्याच्यामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे तो आपण पार करत नाही तोपर्यंत दुसरं तत्वज्ञान आपल्याला कितीही माहीत असलं तरी त्याच्यातून काही हाती लागणार नाही. आता आपण असा विचार करतो आपण जो विचार समाजामध्ये मांडतो त्या विचाराला विरोध करणारे लोक कायम आपण त्याच्या आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. आता आपले जे पूर्वजी डॉक्टरांच्या पुलानंतर आपले संघटन टिकावं वाढावं म्हणून आपण अतिशय निर्धारित कार्यकर्त्यांनी सगळ्यांना 8 वर्ष काम केलं. पण आपले जे पूर्वजी ज्यांच्यावरती अशा स्वरूपाने हल्ले झाले त्यांच्या संघटनांचं काय झालं त्यांच्या लिखाणाचं काय झालं याचा जर आपण थोडासा अंदाज घेऊन बघू म्हणजे आजच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला 3-4 उदाहरणं आहेत खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत. काल मार्क्सचं उदाहरण घेऊया आपण आंबेडकरांचं उदाहरण घेऊया गौतम बुद्धांचं उदाहरण घेऊया गांधीचं उदाहरण घेऊया नेहरूंचं उदाहरण घेऊया. या सगळ्यांच्या ज्या संघटना होत्या त्या आणि या सगळ्यांनी केलेलं लिखाण याच्यामध्ये आजच्या कालखंडामध्ये जास्त प्रभावी समाजवादी काम करणार काय झाले असं वाटतं तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटनेची सध्या काय स्थिती आहे? बुद्धाच्या पण तरी देखील हे सगळे महत्वाचे आणि नियम काय काय ज्या वेळेला त्यांना समजून घ्यायचं असतं आपण त्यावेळेला आपण काय करतो त्यांची पुस्तक वाचतो बरोबर. त्यामुळे ज्याला समाज मनावरती स्वतःच्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन प्रभाव टाकायचा आहे त्या व्यक्तींना लिखाण करायला पर्याय नाही. तर तुम्हाला ही चळवळ डॉक्टर म्हणायची की ही चळवळ ही फक्त मामाबुवांच्या कृती तुम्ही पकडल्या कृती मर्यादेत ठेवला तर ती काही दशकांसाठी चालेल. त्याच्यातलं औचित्य आणि हिरोइझम संपलं की त्याच्या पुढे ती चळवळ जाणार नाही. ज्या वेळेला ती चळवळ त्याच्या पलीकडे जाऊन धर्मचिकित्सा करायला लागली न्याय धर्मचिकित्सा करायला लागली त्यावेळेला ती केवळ संघटनेच्या पलीकडे विचाराच्या पातळीवरती पण हस्तक्षेप करायला लागली ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्याबरोबर त्याचं साहित्य पण निर्माण करायला लागली. तुम्ही हा जो अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये वापरलेला डॉक्टरांनी वापरलेला शब्द आहे विधायक कृतीशील धर्मचिकित्सा हा धर्मचिकित्सेच्या क्षेत्रामध्ये धर्मचिकित्सा हे क्षेत्र जवळजवळ अंधश्रद्धा निर्मूलने खरं म्हटलं तर धर्मचिकित्सेच्या साठी डॉक्टरांनी वापरलेले पाहिजे नाव आहे खरं तरी धर्मचिकित्सेची जवळ आहे आणि धर्मचिकित्सा या नावानं साहित्यामध्ये सध्या आपल्या आजूबाजूला काय घडताना दिसतो असं जर आपण विचार केला तर जवळजवळ काही नाही कारण धर्माला आपण इतकं अवलंबन त्याचं मानवलेलं बदललेलं आहे आपल्या आजूबाजूला की त्याची चिकित्सा करणारं साहित्य निर्माण होणं शक्य नाही किंवा त्यावेळेला ते निर्माण होतं त्यावेळेला ते एका मर्यादित अर्थानंतर ते त्या हे आमच्या मूळ धर्माचं नाही म्हणून त्याच्यामध्ये अकोमोडेट केलं जात. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला बुद्धीच्या पातळीवरती तुमची चळवळ वाढते किंवा वाढली असे जर इच्छा असेल तर लेखन करणं हे त्याची पूर्वअट आहे. ते जर तुम्ही लिखाणामध्ये म्हणून तुम्ही लक्षात घ्या हे तुमच्या लक्षात तुम्हाला जाणवेल की तुकारामाची गाथा का बुडवली जाते
तुकार पण नाही बोलवलं, तुकारामाची गाभ बोलवलं. ज्या वेळेला माझी अत्याच्या जर्मनीमध्ये टोपाचे चालू होते त्यावेळेला सिगमंड फ्रॉइड हा जो मानसशास्त्रज्ञ होता त्याच्या मानसशास्त्राचे मूलभूत अभ्यास करणारे सगळे ग्रंथ त्या गेस्टापूर्वी घेतले आणि काढले. त्यावरती सिगमंड फ्रॉइड असं म्हटलं होता की मध्ययुगीन युगामध्ये त्यांनी मला चाललं असतं, सध्या परिस्थिती थोडी बरी म्हणून माझे ग्रंथ झाले. तर लिखाणाचं महत्व किती आहे हे आपल्याला कार्यकर्तेपणाच्या बरोबरीचं लिखाणाचं महत्व लक्षात यावं एवढ्यासाठी मी हे मुद्दामून नमूद करतोय. याबरोबर आणखी देखील एक आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपली चळवळ लोकांना विचार करायला हवे. तुम्ही मीम्स बघताना विचार करता का? टीव्ही सिरियल बघताना विचार करता का? सिनेमा बघताना? खूप कमी वेळ आहे. त्यामुळे विचार करण्यासाठी आणि विचार करणं ही मानवी मनाची सगळ्यात आपल्याला प्राण्यांपासून वेगळी काढणारी क्षमता आहे आणि ते करण्यासाठी माणसाला थोडा अवकाश लागतो. तो अवकाश कुठलं माध्यम उपलब्ध करून देतो आपल्याला? सगळ्यात चांगल्या प्रकारे वाचन हे माध्यम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते वाचत असताना तुम्हाला स्वतःबरोबर संवाद करण्याची शक्यता असते. बाकीची जी सगळी दृकश्राव्य माध्यम आहे ती तुम्हाला इतकी खेळून घेतात त्याच्यामध्ये, ते बघत असताना तुम्हाला देखाव विचार करणे नंतर तुम्हाला विचार करता येतो, परंतु तो अनुभूती घेत असताना तुम्ही विचार नाही करू शकत. वाचत असताना मात्र तसं नाही बघत. तुम्ही पुस्तकाच्या चार वेळ वाचले आणि तुम्हाला महत्वाचं वाटलं तर तुम्ही तिथे सांगून त्याच्यावरती विचार करू शकता. सिनेमा बघताना किंवा नाटक बघताना असं करता येत नाही, रील करताना रील बघताना असं करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर विचार तयार करायचा असेल तर याला पर्याय नाही आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कामगिरी बघायला पाहिजे असं मला वाटतं. आता ही एक भाग झाला. दुसरा भाग आहे की उपलब्धीचा. मला मी लहानपणापासून डॉक्टर लिहिताना बघितलेले आहे, त्यामुळे मला आठवतंय की त्यावेळेला मराठीमध्ये प्रमुख तीन चार वृत्तपत्र होती. लोकसत्ता लोकमत यायच्या आधी लोकसत्ता मठा सकाळ पुढारी नवा काळ वगैरे असं काही असते आणि त्याच्यामध्ये एक छापून आणि त्यांच्या आजच्या मधल्या जिल्ह्याच्या आवृत्त्या पण असायच्या, त्यामुळे एकच सेंटर आवृत्ती असायच्या आणि तिच्यामध्ये लेख छापून यायचं म्हणजे भरपूर कसरत लिहिणाऱ्या माणसाला करायला लागायची. आणि आज काय परिस्थिती झाली हे बघा तुम्ही, आज या सगळ्या माध्यमांच्या जिल्हा आवृत्ती आहे त्याच्यामध्ये अशी स्थिती आहे की तुमचा लेख काय लेखक छापून येत नाही याचं एकमेव कारण जर काय असेल ते काय असेल सांगा बघू. पोचत ना त्यांच्याकडे तुम्ही लिहित नाही इतकी आहे की तुम्ही जर त्याकडे ठरवलं तर छापायला हजारो उत्सुक आहे आणि आज तर स्थानिक पातळीवरती इतकी वृत्तपत्र निघतात आणि म्हणजे त्या वृत्तपत्रांमध्ये काढा म्हटलं तर तुम्ही काही नाही तर स्वतःच्या व्हॉट्सअपवरती तरी हजार लोकांना ते पाठवू शकता, फेसबुकवरती टाकू शकता. बरोबर आहे. त्याच्यामुळे जी शक्यता होती लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती कितीतरी हजारो पटीने वाढलेली आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये हे अनुभवणारे कदाचित आपण पहिलीच पिढी आहे. जेव्हा मोठा बदल जेव्हा माणूस द्यायला लागला तेव्हा झाला असेल, किंवा त्यावेळेला प्रकाशन व्यवसाय निर्माण झाला त्यावेळेला झाला असेल, त्यापेक्षा कितीतरी मोठी उडी लिखाणाच्या नवीन तंत्रज्ञानाने याच्यामध्ये मारलेली आहे. आपल्या ह्याच्यात आपल्या हयातीत मार मारलेली आहे. म्हणजे आपल्याच्या अनेक जणांनी पूर्वी हे हाताने ज्या वेळेला यायचे त्यावेळेला तुमचं जर पॅरेग्राफ खालतीवरती करायचं झालं तर तुम्हाला काय करायला लागायचं? डबल पूर्ण सगळ्यांना एक वर्ष द्यायला लागेल. या कष्टापूर्वी अनेक लोक द्यायचे काळ आहे. हे इकडे लिहायचे तिकडं तिकडे लिहायचे इकडं असं काय आता काय होतं? गड कॉपी पेन म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लिहा, नंतर तुम्ही त्याची खेळू शकता आणि खालती वरती करू शकता. हे तंत्रज्ञान कितीतरी शक्य उपलब्ध नव्हतं
कर्तव्यांनी इतकी आपल्याला अनुभव कार्यकर्त्यांना चळवळीला निर्माण केलेले आहे. आता काही जणांना टायपिंग करण्याचा भेटा वाटतो, एक्सक्लुसिव्ह नाही आहे. तुम्ही व्हॉइस नोट देऊ शकता आणि त्याचं देखामध्ये रूपांतर होऊ शकत. म्हणजे छापायला लागणार नाही अशी काही परिस्थिती नाहीये, ना तुम्हाला लिहिण्यासाठी अडचण येत अशी काही परिस्थिती आहे. मग मुद्दा आहे ना पुढचा मग इकडनं उद्या सगळ्यांना बाहेर गेट मधून जर बाहेर जायचं असेल तर एक एक लेख राहून करायचं भेट गेले बाहेर मार्ग भेटला देवमूर्त घेणार आहे. होमवर्क आहे राज्यस्तरीय कार्यशाळा जेव्हा शेवटच्या दिवसामध्ये जेवण जर पाहिजे असेल तर आणि हे जर करून त्याच्या पलीकडे असं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी ला तुम्ही सांगितलं की मला अर्थशब्द जे म्हणून या विषयावरती लेख लिहून देते ती तुम्हाला लेखच लिहून देते. म्हणजे ते अर्थशब्द तुम्ही काय घातले त्याच्यावरती अवलंबून आहे ना. आणि ती चांगली गोष्ट आहे का हे संबंधित भाग नाही त्याच्या, परंतु हे जे तंत्रज्ञान आहे आजकाही अंधश्रद्धा नाहीये. कारण त्याच्यामध्ये तुम्ही अंधश्रद्धा ओळखी घालणं हे कायद्याने अडकायचं आहे. ज्यावेळेला तो एखादे तयार होईल असं तर ती थोडी अंधश्रद्धा नाहीये. पण हे होऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्ही विषयावरचे लेख पीपीटी नुसतं गुगल सर्च करून देते लोक. आता तुम्हाला माझ्या सांगतो आपल्याला नवशक्ती नावाचं एक जुनं दैनिक आहे जिथे प्रमुख शिवनकर नवलकर सॉरी प्रमुख नवलकर हे त्याचं गिनीज बुक रेकॉर्ड आहे. सलग त्याने 50 वर्ष सदर लिहिलं त्या नवशक्तीमध्ये. तर त्यांनी आपल्याला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना एक लेख मारला आहे का असं त्याचं नाव होतं किरणती आठवड्याला आपल्याला लेख द्यायला त्यांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जागा दिलेली आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये एक लेख मी त्यांना पाठवला जो आपले कार्यकर्ते लिहितात मी एकदा एडिट करतो आणि तो पाठवतो. तर तो पाठवला आहे आणि मी गडबडीमध्ये त्यांना तो म्हणजे त्यांना गडबड होतो म्हणून मी माझ्याकडे आलेला लेख न वाचून त्यांना पाठवला. साधारण एक नजर टाकतो त्याच्यावर तपासल्यानंतर मला उलटा माहिती आला की हा चॅट जीपीटी मी लिहिलेला आहे का. हा गुगल चॅनल नाही वापरलाय का याच्यासाठी. याच्यामध्ये काही वाक्यांमध्ये सुसंगती वाटत नाहीये. मग मी ते बघितलं तर खरंच मला कसं वाटलं की याच्यामध्ये खरंच चॅट जीपीटी किंवा गुगल चॅनल वापरलाय का. पण नंतर मला लक्षात आलं की ते लिहिणाऱ्या मार्गावर टाईप करताना थोडस मग मी ते एडिट करून दिलं त्यांना. परंतु इतकं सहज झालेलं आहे स्मार्ट लोकांना हे पण करायला लागलेलं आहे. आणि मुद्दा माझा सांगायचा असा आहे की उद्या तुम्ही हे करून तुम्ही लिहिले तरी काही हरकत नाही. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लेखांपेक्षा नक्कीच ते चांगले आहेत ना. आपण अंधश्रद्धा लेखाच्या माध्यमातून पसरवणार नाहीये. लोकांना विचार करायला मुद्दा एवढा आहे की त्याच्यात कमीत कमी हात फिरवायचे तरी कष्ट आपण द्यायला पाहिजे. तेवढे पण नाही येते त्याच्यामुळे मात्र अडचण आहे. इतकं ते सोपं झालेलं आहे हे माझं सांगण्याचा मुद्दा आहे. आता हे करायला काय अडचण येते का कुठं कुठं म्हणजे आपली इच्छाशक्ती होत नाही याच्या मागची पण थोडी खालती कारण लोक आपण बघूया काय असतील. पहिलं म्हणजे आपणाला लिहिता येईल असा आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास असतो. आत्मविश्वासाचा अभाव की मी इथं इथे बरोबर आहे का, लोक काय म्हणते, कुणाला काय वाटेल, हे वाचण्यासारखं आहे का, मी काही चुकीचं लिहिली का, हे सगळ्या प्रश्नांमधून तो आदर निर्माण होतो संशोधायचा. त्यामुळे हे या प्रश्नाला जर उत्तर आपण स्वतःच्याच पातळीवरती शोधायची असतील मी त्यावेळेला लिहायला सुरुवात केली. कारण मी स्वतः एक पद्य पाळून घेतलेलं घालून घेतलेलं की आपला तिसरा किंवा चौथा क्रमांकच आपण वृत्तपत्राला किंवा संपादकांना पाठवायचा. पहिला क्रमांक पाठवायचा नाही. पहिला क्रमांक आपण जर लिहू
तो फक्त आपल्या जवळच्या चार व्यक्ती ना की जे त्याची सर्व चिकित्सा करते अशी तुमच्या आजूबाजूला दोन चार माणसं आहेत ना प्रत्येकाच्या की ज्यांना तुम्ही तो देत दिला तुमचा जो एक सर्वसाधारण वाचक आहे म्हणजे भाषण करताना आपण आपल्याला कुठला संबंध शोधताय त्याचा एक आनंद घेतो की मुलं आहेत का जे प्राध्यापक आहेत का हे शिक्षक आहेत का आणि मग त्या हिशोबाने आपल्या भाषणाची मांडणी करतो ते समोर असतं म्हणून ती मांडणी करणं सोपं जातं पण लेख लिहिताना आपला जो वाचक आहे तो साधारण कोण आहे कोणासाठी आपण हे लेख लिहितोय त्याचं चित्र आपल्या मनामध्ये असणं चळवळीसाठी तर फार आवश्यक आहे मुलांसाठी लिहितोय आपण हे सामान्य माणसांसाठी लिहितोय वृत्तपत्रातले एक असेल तर लोकमत साठी लिहितोय का लोकसत्तासाठी लिहितोय त्या कारणासाठी लिहितोय तेही ठिकाणी एकाच प्रकारचे छापले जात नाही तेही ठिकाणचं वाचक एक जागा नाही त्या स्थानिक आपल्या पुरवणीमध्ये लिहितोय तर ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करत नाही मग म्हणून आत्मविश्वास घेत नाही मग त्यांच्यासाठी तुम्हाला जर लोकांना काय वापरले समजायचं त्यांचं लोकांना वापरायला पाहिजे सांगेल काय जाऊ शकतं समजायचं तर त्यांना काय जाऊ शकेल एक आपलं तुम्हाला वापरायला पाहिजे ना त्याच्याशिवाय म्हणजे जर सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर मार्केट सर्वे मार्केट सर्वे करायला पाहिजे की नाही प्रॉडक्ट कुठं बाबा आपल्याला जिथं आपलं प्रॉडक्ट विकायचं आहे त्या मार्केटमध्ये काय खपत त्याची माहिती पाहिजे आपल्याला आणि काही मध्ये तर वर्षात किती आहे तर आत्मविश्वास असतो आपल्याला आणि त्याच्यासाठी पहिली बाब जर आपल्याला काही करायची असेल तर तुम्ही आता एक छोटा एक्सरसाइज करा की तुमच्या लिखाणाचा पहिला वाचक कोण असं तुमच्या नजरेसमोर येते का स्वतः सोडून द्या स्वतः लय भारी वाटत त्याची एक कठोर वाचक पाहिजे तुम्हाला आता की जो तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची सांगेल माझी बायको आहे तुमचं कोणतं तरी द्यावं तुझाही मनाचे मार्ग मित्र असेल कोणी पण तुमचा नवरा असेल कुणाचा बायको असेल मित्र असेल परंतु जे तुमच्या याच्यातली विसंगती तुमच्या आहे त्यांचं काम त्या एखाद्या कौतुक करणे आणि त्यांनी त्याच्यातली विसंगती सांगणे हे त्यांचं काम आहे दुसरं एक साधन ते लिहून झाल्यानंतर ते बाजूला लिहून ठेवूया आपण दोन दिवस दोन दिवसाने परत वाचू मग आपल्याला त्यांनी अनेक विसंगती लक्षात घ्यायला लागतात आपण लिहित असतो त्यावेळेला आपलं खूप सारं लक्ष हे त्या लिखाणावरती असतं त्याच्यामुळे तटस्थपणाने आपण त्या लिखाणाच्या कडे बघू शकत नाही त्या लिखाणाला पण एक आरसा लागणार जसं आपण बाहेर जायच्या आधी आरशात बघतो ना तसं तो लेख पण आरशात बघायला पाहिजे ना की बरं झालंय का बाबा हे समोर त्याच्या नजरेत बरं आहे का मला वाटतंय की बाहेर लिहिलंय तर या गोष्टी मला वाटतं की अगदी साधी सोपी पद्य आहे आणि त्यानंतर देखील तुम्हाला हे झालं फक्त पहिलं हे त्याच्यानंतर दुसरा करणार होऊ शकतो त्याचा आणखी असं काही आहे का त्याच्या कुठल्या गोष्टीवरती की तुम्ही उद्याच्या उद्या आले काय पाठवलं तर तुम्हाला भाषेला दिलं जाईल असं म्हणजे आणि आपल्याकडे तर असंख्य असे लेख आहेत की जे कमी चालू शकतात म्हणजे दूध मानापती लिंबू मिरची करणी किती तुम्ही कुठलाही विषय घ्या की ज्या विषयामध्ये ते कोण अनुसंधान उद्योगाचे विषय त्याच्यामध्ये जे लेख हे कधीही चालू शकतात कुठेही चालू शकतात आणि त्याच्यासाठी आपण कधी लिखाण करून ठेवू शकतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी एका पातळीवरती विचार करायचा झाला तर गडबड नाही आता त्याच्या पुढे जर जायचं झालं तर मग तीन गोष्टी मी माझ्यासाठी जे पत्र पाहतो ते सांगतो तुम्हाला की कुठल्या विषयावरती जायचं किती तरी विषय आहे कुठल्या विषयापासून सुरुवात करायची करंट अफेअर एक हे असं की सध्या काही घडलेलं असेल त्याच्यावरती अपघात झालेला पाहिजे आता मी तुम्हाला एक छोटा एक्सरसाइज सांगतो एक्सरसाइज वगैरे काही सर घेतील पण तुम्हाला जर या आठवड्यामध्ये हे घ्यायचं असेल जसं आता विनोद शिरसाटांना सांगायला गेले तर ते विचार करतात ना आता तुम्ही बघा त्यांनी ते गर्दीक गाळण्याच्या सामील राहत कशासाठी येते
कुठल्या अर्थलेखासाठी लिहिलंय तरी तयार केलं आता मूर्तीकडे जात असते. मूर्तीकडे कधी जाणार विषय नाही. विषय काय न्यायमूर्तींच्याकडे नुसत्या न्यायाधीशाकडे नाही सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस मुख्य न्यायमूर्ती यांच्या घरामध्ये गणपती साजरा करायला ते गेले. याच्यावरती आपल्याला लेख आग्रलेख द्यायचा आहे. हे विनोद शिरसाटांनी त्यांनी काय सांगितलं पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये माझा आग्रलेख येईल. हे कुठलं आहे करंट असं काय करेल करंट आहे पण विचार करून थोडा वेळ घेऊन अशी तुम्ही मला आपण गेल्या अर्थसंकल्पाच्या उपकरणाशी संबंधित गेल्या आठवड्यातले पाच हे सांगा त्याच्यावरती लेख विसर्जन गणपती विसर्जन आता याच्यामध्ये तर आपण काम केलं नाही बरोबर. तुम्हाला मी दुसरं सांगतो नऊ शक्तीला दिशा बँकेला दिशा बँकेनी गणपती विसर्जनावरती लेख दिला होता. दिशा भोसले आपल्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मित्र प्रभाव दिले कल्पना आले पण दिशा बँकेनी गणपती विसर्जनामध्ये आयुष्याच्या आहेत कामात चळवळ कशी चालू झाली काय काय केलं ते दिला होता. मी त्या नऊ शक्तीसाठी तो त्या बुधवारच्या एकसाठी लेख पाठवला होतो. त्याच्या संबंधात मला पूर्ण आला हा जास्त महत्वाचा आहे. रविवारचा अंक आमचे जातो आपलं पाठ मिळतो आम्ही रविवारला लावतो म्हणून तो दुसरा लेख मला पटकन त्याला पाठवायला म्हणजे जर आता गणपती विसर्जनावरती जर पर्यावरणपूरक गणपती वगैरे आणि त्यांनी काय काय काम केलं त्याची भूमिका काय आहे हे जर लिहायचं ठरवलं तर किती ठिकाणी छापून घेऊ शकतो ते प्रत्येक तुमच्या इथल्या तालुक्याच्या ठिकाणच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या वर्तमानपत्रामध्ये अंकात छापून घेऊ शकतो. आणि परिस्थिती अशी की लोक आणि त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने जर तुम्हाला आणखी त्याला पुढे यायचं असेल तर काय करू शकता तुम्ही विषयाच्या निवडीविषयी बोलतोय आपण. आता बातमीदार पण हेच करतात नाही एका पातळीवरती ते करंट अफेअर्सवरती विचार करतात तर स्टोरी करतात त्यावेळेला. आता तुम्हाला उद्या संपादक म्हटले की बाबा ठीक आहे पर्यावरण पूरक खूप जातं अजूनही काय महत्वाचं तुम्हाला वाटतं त्याच्याविषयी यायला पाहिजे असतात आत्मसंबंधी समितीचे कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिजे बोलायला पाहिजे सर्व उत्सवांचे जे विचुकी म्हणजे हे बघा तुम्ही हे वेगवेगळ्या टप्प्यांवरती आता अधिसर्गी पर्यावरण पूरक गणपतीची चळवळ कशी चालवली हा एक लेख होऊ शकेल. सर्व उत्सवांचं समाजात होऊ घातलेलं विचुकीकरण हा लेख आरोग्यावरती होणारे परिणाम हा लेख होऊ शकेल. तात्कालिक प्रश्न आहेत ना आता ते तुम्ही जर पर्यावरण पूरक गणपतीच्या ऐवजी जर डीजे किंवा लेझर शो वर लिहिलं तर उत्तर जाण्याची शक्यता जास्त आहे जास्त जास्त आहे. आधुनिक वाहतुकीवर होणारा परिणाम आता हे हे करायला तुम्ही आणलं पण म्हणजे मी करा चॅट जीपीटीकडे पण आहे असं तुम्हाला म्हणायचं गुगल कडे पण आहे अडचण इथून चालू होते. चमत्कार करण्याची कला तुमच्या होती का तुम्ही चालवली आला तेव्हा वर्गीची कला होती का निर्माण केली का तुम्ही चालते कारण ते कार्यकर्ता होण्यासाठी आवश्यक आहे. आता आपण आपल्या मनाला पटवलं हे कार्यकर्ता होण्यासाठी आवश्यक नाही हे देखील कधी प्रतीत आहे. असं म्हणणारे काही दुसरे जे मग त्याच्या रूपांतर थोड्या दिवसांनी असं मध्ये होत की मला हे मला मान्य नाही करायचं त्याच्यामुळे जे विद्यार्थी ते नुसते लेखन राहावे आम्ही कार्यकर्त असे आरोप आपल्या संघटनेमध्ये झाले तर नाही काय फक्त लेखन लिहितात त्याने काय होतंय आणि शुभ्र लेखक कुणी नाही सांगितलं तुमच्या हात कुणी पकडलेत का
तुम्हाला त्यांनी सांगली आहे का तुम्ही व्हॉट्सअपवर दे द्या, फेसबुकवर द्या, कुणी नाही म्हणताय का? कुणाला काय विचारायचं असेल तर आपण नंतर घेऊ द्या. मग वाचक निवड म्हणजे विषय निवड झालं, कोण वाचकांना आपल्याला केंद्रबिंदू पाहिजे उच्च पाहिजे ते महत्वाचं आहे. आणि माध्यम मगाशी तुम्हाला सांगले तुम्हाला साधनेला प्रत्येक लिहायला असते तर साधना काय स्वरूपाचे लेख छापते हा त्याच विषयावरती तुम्हाला लोकमतला लेख लिहायचा असते, लोकसत्ताला लेख लिहायचा असते आणि साधनेला लेख लिहायचा. त्याच्यामध्ये फरक काय असायला पाहिजे? नाही नाही पाठवायचं तू म्हणतोय तिन्ही ठिकाणी तुम्हाला या विषयावरती लेख लिहू शकतो. लोकमतला त्याच्यासाठी तुम्हाला ते वाचायला पाहिजे काय छापतात ते, काय तुम्ही पाठवलं तर ते छापलं जाण्याची शक्यता जास्त आहे. विषय तर ठरला पर्यावरण पूरक गणेश उत्सव, पण याला मार्केटिंगच्या भाषेमध्ये सेल्फ स्पीच म्हणतात. ते विकायचं असेल तुम्हाला तर तुम्ही काय भाषण द्या? तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने पण लिहू शकता ना. बरोबर, मग हे तुम्ही वैयक्तिक अनुभवाच्या माध्यमांमध्ये लिहिलं की मला आलेला अनुभव ही या सगळ्या ह्याच्यातला आलेला जर तुमचा अनुभव हा तुम्ही इतका प्रामाणिक आणि भिन्नार असेल तर त्याला वेगळा असू शकतो. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला आलेला अनुभव जर ते तुम्ही सर्व उत्सवांच विद्रुपीकरण आणि त्याचं एकूण समाजावरती होणारा परिणाम आणि त्याच्यातला जर विरोधामात दाखवून देणार तुम्ही काही दिलं तर ते थोड्या वैचारिक माहिती राहणाऱ्या वृत्तपत्रामध्ये सत्यमध्ये जाऊ शकत. त्याचे तुम्ही थोडे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतले, राजकीय आणि सामाजिक आणि जागतिक संदर्भ लक्षात घेतले तर तुम्ही कदाचित कार्यक्रम व्यासपीठावरून आणायची शक्यता वाढते. हे ही सर्व आपल्याला हळूहळू कार्यकर्ता म्हणून यायला पाहिजे की आपल्याकडे नसते आणि म्हणून मग आपल्याला कॉन्फिडन्स देत नाही तो म्हणजे यायच्यानंतर त्याच्यासाठी वाढवणं फार आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा मला सांगायचा की काही एक कुठले असते काही गोष्टी आपल्या दाटून आलेल्या असतात. असं तुमच्यामध्ये काही आहे का की जे दाटून आलेले आहेत म्हणजे सांगायचं प्रयत्न श्रद्धांजली सारखे ते करतात ते तुम्ही ठरवून नाही घेऊ शकत. ते टाकून आले आणि तुमच्या ते उतरतात तुमच्या असं तुमच्या मध्ये तुम्हाला काय सांगायचं बऱ्याच वेळा आपण का फेसबुकला व्हॉट्सअपला समाधान्यांचे RSS वाल्याचे लेख येतात, चीट निर्माण होते आणि ह्याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं वाटतं आणि त्यातून सुद्धा बघत आपण त्या माध्यमातून पण लिहितो. हे पण हे पण एक चांगलं मोटिवेशन असू शकतं पण ते करताना देखील पद्धतीच पाळायला पाहिजे. ते आलो म्हणून त्यांनी काही केलं आणि उत्तर दिलं असं नाही. पहिला क्रम, दुसरा क्रम, तिसरा क्रम आणि मग खात्री झाल्यावरती पाठवत सोशल मीडियावरती किंवा बाहेर कुठे असतो. एक मी एका माझ्या एका राहुल आपल्याला कितीपर्यंत थांबतो एक वाजल्यावर एकदा मी माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला की मी डॉक्टर असताना त्यावेळेला प्रहार नावाचं वृत्तपत्र होतं नारायण राणे मी काढलेलं आणि त्याच्यामध्ये मी आठवड्याला मानसिक आरोग्यावर सतत चालवलं आणि आठवड्याला सतत चालवायचं म्हणजे फार कंटाळवाणी ओळख असते. तर दोन्ही दिवसाने लगेच आपल्याला पुन्हा लेख लिहायला घ्यायला लागतो आणि मग ते मागायला लागतात पण ते लेख असं. तर मी असं आता काय घ्यायचं आता मला कंटाळून असं मी किती तरी बसलो होतो घरामध्ये की आता मला नाही शिकत आहे मी उपर घेतलाय शब्द लिहायला डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मी लिहायला घेतलेलं शब्द त्याच्यामुळे मी जर त्यांच्यासमोर किती करतो की कशा लवकर घेतले तर 15 दिवसाच्या आठवड्यात परत आला नंतर त्यांनी मला सांगितलं ते की तुम्हाला हे सांगतो किती शब्दांचा लेख आहे साडेसातशे सोपं आहे
एका शब्दाची एका उलटी शब्द होता दहा शब्द. मग साधारण एका कार्यक्रमामध्ये साधारण 8-10 होईल आणि तुला किती घ्यायचे साधारण 800 होईल. 800 शब्द घ्यायचे. 800 शब्द म्हणजे किती कार्यक्रम झाले 8 कार्यक्रम झाले. 14 होईल आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये 10 होईल. मी तुला फक्त 10 होईल ते 8 कार्यक्रम घ्यायचे. मग प्रत्येक ओळीमध्ये फक्त 10 शब्द 8-10 शब्द ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि तुम्ही लक्षात घ्या की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्याला भाऊक लेख लिहायला लागतात. मला स्वतःला डॉक्टर असणारे की या गोष्टीचा अतिशय कंटाळा यायचा. एकच लेख परत लिहायचं करून पाठव म्हणतो. डॉक्टर म्हणायचे जी माणसं आज वाचत आहे त्या माणसाच्या इथे नवीन आहे ना. आपण प्रभूचं काम करतोय इथे. मी ती बाहेर लेखक नाही पाहण्याचा मुद्दा नाही आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की ह्या ज्या पुरवण्यात ना वार्षिक अंकांच्या वार्षिक रविवारच्या पण नाही जिल्हा उत्तीच्या ज्या वर्षातल्या एकदा निघाल्या पुरवण्या असतात विशेष त्या पुरवणीला मी तुम्हाला सांगतो की एकच लेख तुम्ही 5 वर्ष नाही परत परत शब्द घेऊन दिला त्याचे कारण ते बरोबर मागतात. कारण त्यांच्या दृष्टीने तुमच्या जिल्ह्यात घडणारा अंतर्गत निर्मूलनाचं काम महत्वाचं आहे. त्याच्यावरती घेऊन द्या म्हणून सुरुवातीला एक काश्मीर करणं बरोबर काय वेगळं आहे. मग तिथे बरोबर फेकून द्यावं लागेल ती चालतंय. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या व्यक्ती लेखन म्हणून मला याच्यामध्ये कमीपणा वाटतो. मी कोणी सांगू पण शकतो. आजपर्यंत मला कोणी आणून सांगितलं नाही. डॉक्टरांची पुस्तक जर तुम्ही निवडीनं वाचली तर त्याच्यामध्ये तुम्हाला निवृत्ती दिसून येईल. कितीतरी ठिकाणी निवृत्ती दिसून येईल. परंतु शेवटी ते लोकांना शांत करण्याचं आहे ना. व्हॉट्सअपवरच्या गोष्टी पण दुकान पाहण्याची पण आंदोलन ठेवलेलं आहे ना. परत कशाला सांगायला लागतंय. परत परत लोकांना ते सांगायला लागतं. त्यामुळे ते मिळत असतात. फक्त आधी दशेचे तुम्ही छापू नका. थोडं त्याला उदाहरण शेवट सुरुवात मध्य हे बदलता येतो ना आपल्याला. पण शेवटी तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला विचार करा. वैज्ञानिक दृष्टी तुम्हाला ही चिकित्सा करायच्या पहिले फार तुम्हाला दर वेगळं सांगायचं असते का. तर हे पण मला वाटतं म्हणून आता करायला कार्यकर्त्याने शिकणं आवश्यक आहे. आणखी एक मुद्दा मला मांडायचा आहे की तिच्या पातळ्यावरती आपल्या लेखकात लेखनाचा विचार करावा कार्यकर्त्यांनी. एक म्हणजे फक्त माहितीपर घेत असतात म्हणजे अंगात येणं म्हणजे काय आहे म्हणजे काय आहे त्यांनी काय होतो नक्की या सगळ्यांची वेगवेगळी ऍक्टिव्हेशन म्हणजे काय आहे या सगळ्या गोष्टींविषयी माहिती देणं शास्त्रीय माहिती देणं हे तुलनेने सगळ्यात सोपा पद्धत आहे. कारण त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला सगळीकडे मिळते. ती माहिती तुम्हाला गोळा करून फक्त ती प्रोसेस करायला लागते आणि ती खात्री वजन करायला लागते. ते करणं हे तुलनेने सोपं आहे. आधीच्या कार्यकर्त्यांचं जे डॉक्टरांच्या निकालाचं विनोद मी सांगितलेलं वैशिष्ट्य होतं ते आधीच्या कार्यकर्त्याचं पण प्रत्येकाचं वैशिष्ट्य ते काय सांगत नाही. आपलं वैशिष्ट्य पण आपलं शक्तिस्थळ पण आपल्याला माहित नसत. जे तुमच्याकडे आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती करायला तुमच्या कोणाकडे नाही येऊ शकत. अनुभव आहे ना. आता जगाने मुलांवरती एका बाईने पीएचडी केली आणि तिने पीएचडीचा थीसिस दिला आणि जगाने मुलांवरती नंदिनी दादर यांनी पुस्तक लिहिलं. ते कधी लिहायला ते आपल्याला माहिती नाही. तर तो तर त्याच्यातनं शक्तीस्थळ कशामध्ये आपलं शक्तिस्थळ आपल्याला माहिती आहे का. आपलं शक्तिस्थळ काय आहे तर आपण जे प्रत्यक्षात अनुभव केलाय ना
त्याच्या अनुभवामुळे जे काही आलेलं आहे त्याच्यातून वाचन लिखाणामध्ये येणारा जो सतपणा असतो तो व्यक्तीला भावतो. दैनिक साहित्य मी मराठी साहित्यामध्ये तो म्हणून छान काय निर्माण केलं, कारण त्याच्यातनं जो अनुभवाची जागरूकता होती त्या किती दलित दलित करायला नाही त्यामुळे आणि सुद्धा कार्यकर्ता प्रत्यक्षामध्ये जे अनुभव येतो त्या अनुभवाकडे पूर्ण प्रकल्पपणे बघतो. त्याच्यावरती केलेलं जर आपलं लिखाण असेल तर ते त्याच्याशी स्पर्धा करणारं लिखाण दुसरं कोणी लिहू शकत नाही. तिथे लक्षात घ्या की आपले लिहिंग वेगळे पॉईंट आहे ती म्हणतात मार्केटिंग करायला त्याच्यामध्ये दोन्ही माणूस आपल्याशी तुम्ही बघा की बाकीच्या वृत्तपत्रांमध्ये जे कदाचित सगळ्या कार्यकर्त्यांना नाही करता येतात पण काही जणांना जाणीवपूर्वक ते करावे लागतं. मांडण्याच्या पातळीवरती तुमची विचारधारा ती पुढं नेण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण होते. असा काही विषय तुम्हाला तुम्ही लागू करता येतो सध्याच्या आजूबाजूच्या याच्यामध्ये त्यांनी तुमची विचारधारा आहे त्याच्यात अनुभव नाहीये त्याच्यामध्ये माहिती नाहीये पण त्याच्यामध्ये पोझिशन आहे त्याच्यामध्ये भूमिका घेतली त्याच्यामुळे तुमची विचारधारा पुढे जाण्याची शक्यता भूमिका आहे की लोक महिन्यांसाठी पैसे देतात आणि शाळांसाठी पैसे देत नाही त्याच्यात फक्त माहिती नाही. आता या भूमिकेमध्ये तुम्ही स्वतः अनुभव मानला तर त्या लेखाची हे आणखी वाढ आहे. माध्यमांचा वापर कशा प्रकारे केला आता जे भूमिका मांडणारे लेखक आहेत ते तुम्ही लिहू शकता साधना महाराष्ट्र काही कारण त्याचं वाचनच स्वरूप असतंय ते भूमिका मांडणारे लेखक आपल्या तिथे जाणं आवश्यक आहे. आता मला एक लोकमतचा दिवाळीचा विशेष अंक येतो लोकमत दीपोत्सव लोकमत दीपोत्सव तर यावेळेला मला त्याच्यासाठी एक लेख लिहायचा माध्यमांमध्ये विचार आलेला म्हणून मी त्याला फोन केला संपादकांना. तर त्या म्हणजे की आमची यावेळेची थीम ठरलेली आहे आणि ती खुर्ची आणि सत्ता या विषयावरती थीम आहे तर त्याच्याविषयी एक लेख मी बाजूला ठेवलेला कारण की मला कोणाची नावं घ्यायची नव्हती. ही धर्मसत्ता आहे नाही धर्मसत्ता आहे खुर्ची का धर्माची सत्ता आहे खुर्ची आहे त्या अनुषंगाने कसं धर्माचा वापर कसा खुर्चीसाठी केला जातो याच्यावरती लिहायचं फक्त आज काही जरी त्या कुणाचं नाव नाही येत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मोदी राहुल गांधी रामदेव बाबा श्री श्री असं कोणाचं नाव नाही घेऊ शकत. मग मी जर बघून तुम्ही विचार केला म्हटलं की याच्यामध्ये संधी आहे कशाला संधी आहे केवळ मला नाही आपल्या सर्वांना संधी आहे कशाची संधी आहे तर आपल्याला ते भूमिका मांडायला एवढं फक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे की जिथे तुम्ही धर्मसत्तेच्या माध्यमामध्ये अंधश्रद्धा आणि कर्म आणि आपण सत्तेसाठी कसा वापर केला जातो खरं म्हणजे आजच्या मगाशी सर म्हटले की आपल्याला आपल्याला दिलेल्या कॉम्प्लिमेंट देखील अनेकदा लक्षात येत नाही. मगाशी सर म्हटले माझ्या अनुभवती काढा उभायला आपल्याच्या किती जणांना लक्षात नसेल असं आणि मला वाटतं त्यांनी जबाबदारी वाटते केलं असेल म्हटलं असेल याची मला खात्री होते न्यायाधीश राहिले त्यामुळे ते असं म्हटले की आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थसंकल्पीय समिती जे काम करते वेळेवर लागू करते जे काम केलंय
ते कदाचित ज्योतिबा फुलेंनी केलेल्या कामाच्या पेक्षा जास्त अवघड असेल जास्त महत्वाचं आहे. आणि ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना लक्षात घेऊन तुलनेचा भाग सोडून द्या, त्याच्यातल्या प्रभावाचा भाग सोडून द्या. किती प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय हे जर याचं जर मापदंड लावायचा ठरवला तर त्या बाबतीत मला वाटतं की या विधानामध्ये अशा कार्यकर्त्यामध्ये कुठून आलं तर याच्यात आम्ही जे काम करतोय आणि अनेकदा आपल्याला असं म्हटलं जातं हे काय काम आहे का तुम्ही काही पुरेसं क्रांती काही लाभ करत नाही. त्यावेळेला आता राजकीय लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांना आपल्या प्रश्न पडलेला की ते सभा होत्या त्यात आम्ही ऐकलं का मोठमोठे नेते कार्यकर्ते माध्यमांमध्ये दिग्गज आमदार म्हणत होते तुम्ही भूमिका घेत नाही, तुम्ही राजकीय याच्यामध्ये काम करत नाही. मग कार्यकर्त्यांना असं होतं नाही की आपल्या की आपण काय करत येतो की नाही. मग एक त्याचं उत्तर आहे तुम्ही लक्षात घ्या आपण ठामपणे समाजामध्ये मांडतो की आणि आम्ही हेच काम करतोय. आयुष्यभर त्यांनी राजकीय पक्षाचं काम केलं आपल्याला अखिलेश पाटील सारखे लोक आहेत जे निर्धाराने म्हणतात की नाही हे अंधश्रद्धा निर्मूलन काम हे राजकीय काम आहे. हे राजकीय काम नाही तर काय जमीनवर आपण सांगत होता की जे आम्ही तुम्ही नुसतं धर्माच्या शक्तीच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारी सभा घेणे सोपं आहे पण तुमच्या गावातल्या मुलाबाबाला आव्हान देऊ नये खूप अवघड आहे. कारण तिथे तुम्हाला राहायचं असतं, त्या स्थानिक पातळीवरती तुम्हाला लढायचं असतं, तिथे गणपती विसर्जनाच्या त्या मूर्त्या त्या गोळा करायला जाणं हे खूप अवघड आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आपल्या चळवळींच्या साठी ही भूमिका मांडणं महत्वाचं आहे आणि म्हणून ती आपण संधी घ्यायला पाहिजे हे विचार करून मी तो लेख लिहिला आणि मग त्यांनी जाहिरात तयार केलं म्हणून तुम्हाला सांगितलं. आपल्याने जाहिरात केलं आपली विचार आहे त्यामुळे नुसतं लिहून म्हणून त्यांनी जाहिरात करायला पाहिजे. अजून खरं तर मी अगदी कार्यकर्त्यांच्या साठी जे सोयीचं होईल अशा स्वरूपाची मांडणी करायचा प्रयत्न केलाय ते आपल्याला आणखी पुढं नेता येऊ शकतं आणि राजू सरांच्या कार्यशाळेमधलं आणखी मला वाटतं प्रॅक्टिकल टिप्स त्याच्यामधल्या काही माहिती दिली. मी थांबायच्या आधी माझ्या मुद्दे अधोरेखित करतो की सगळ्यात मोठी जर याच्यामध्ये गरज कुठली असेल तर ते आपण स्वतःला पटवून देण्याची आहे की लिहिणं हे देखील कार्यकर्त्याचं तितकंच महत्वाचं काम आहे. याचा अर्थ आपलं काम थांबवण्याची गरज नाही नाही तुम्ही मेहनत तर एकदा द्या दोन महिने वर्षातून सहा वेळेला घ्या. आजपर्यंत 30 वर्ष काम केलं पण एकदाही निघलं नाही असे किती जण आहेत म्हणजे तुम्ही किती मोठा अनुभव तुमच्या बरोबर घेऊन राहताय तुम्हाला कसं हे लक्षात येत कोणाला तरी जवळ घ्या त्यांना डिक्टेट करून सांगा या पातळीवरती तुम्ही लक्षात घ्या की मी एका त्याच्या मनात सरण आली आणि त्यांनी लिहिलं स्वतः पुस्तक लिहिलं. आता प्रभातरींनी मी स्वतःच्या अनुभवाचं पुस्तक लिहिलं आणि ते लोकांना आवडत आहे. आरणेश्वर हे आपल्या चळवळीमध्ये सांगत आहे की त्यांनी लेखणी चालू ठेवली असे खूप मोठे लोक आहेत आपले श्रद्धाळू होतात आपल्या चळवळीमध्ये सातत्याने नरेंद्र गांधीवर होते त्यांनी लेखणी चालू ठेवली सातत्याने असे किती जण आहेत आपल्या चळवळीमध्ये सातत्याने लिहित वाटत. आताच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडियावर गेला तर एवढी भर मेसेज तुम्हाला येणारा काही काही अंधश्रद्धांना पसरवणारा असतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये किती मृत चांगल्या दर्जाचं सतत साहित्य निर्माण करणं हे किती आवश्यक आहे. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की सोशल मीडियावर लोकांनी वाचत नाही तर तुम्ही सोशल मीडियामध्ये ज्यांना फॉलोअर आहे किरण आहे ते काय करत व्यवस्थित विचार प्रवृत्त विकार असतं की नाही स्वतःचा विचार प्रसार करण्यासाठी आणि त्याच्यामधून हजारो लोकांपर्यंत पोहोचला
तर आपण काय नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला कसं असतं एवढी लक्षात घ्या, दरवर्षी टीचरच्या याच्यामध्ये काम करताना पटकन आपण काहीतरी द्यायला गेलो आणि त्याच्यामधून गोंधळ निर्माण झाला असं पण काही कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोललो आपल्या. आणि म्हणून ते केलं पाठवलं असं न करता ते जरा दोन चार टप्प्यांमधून आपल्या ओळखीच्या लोकांकडून अप्रिशिएट आपल्या भूमिकेमध्ये काही चुकत नाही ना, शब्द काही चुकत नाही ना हे बघून जर आपण लिहित राहिलो तर मला वाटतं की खूप मोठ्या पातळ्यांवरती आपण हे सगळं करू शकू. आता नवा काळामध्ये जशी आपल्याला ऑफर आलेली आहे तसं परवा पीजीने मी प्रतापराव पवारांनी आपल्याला एक कोटी रुपयांचा चेक दिला तो आणण्यासाठी आम्ही सकाळ ऑफिसला गेलेलो. तर तिथे साप्ताहिक सकाळचे जे आमचे संपादक आहे ते आपले अनुसरण करण्यासाठी किती सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते माधव मोठे ते आम्हाला असं म्हणत होते की तुम्ही आठवड्याला काहीतरी आधी सुचवले आहे का. आता लोक मागताय तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे द्यायला आपल्याला खात्री नाही की एवढे येणारे लोक आहेत आपल्याकडे. तर जर तुम्ही त्या सुरुवात केली आणि ती त्या दर्जाचं असेल तर इतकी मागणी त्या साहित्याला आणि ती आपण पुरवण्याचा प्रयत्न करूया. ओके, कुणाचा काही प्रश्न असतील नाही तर थांबले म्हणजे नंतर.